नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी इंग्लिश बोर्ड पेपर। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत आणि आपल्याला येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। यामध्ये प्रश्न आणि उत्तरे आपण दोन्ही लास्टपर्यंत डिस्कस करणार आहोत। आणि हो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF जर हवी असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे। आज मी आपल्याला एम ठेवतो की आपण जर यामध्ये 500 लाईक जर व्हिडिओला केले तर मी या व्हिडिओची PDFची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल। तिथून आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकतो, ठीक आहे। त्याचप्रमाणे आपण जर 500 लाईक न देता जास्तीत जास्त जर सबस्क्राईब केले तर मी याच्या पहिलेही आपल्याला काय करेल तर या व्हिडिओची जी लिंक आहे ती आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देईल। चला आता सुरू करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये सर्वात पहिलं बघायचं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामध्ये ए पाहायचं आहे डू ॲज अ डायरेक्ट अटेम्प्ट यांनी 4 एकूण 8 गुण झाले। त्यामधील फर्स्ट कम्प्लीट द वर्ड बाय युसिंग करेक्ट लेटर। यामध्ये आपल्या एकूण 4 शब्द हे इथे आपल्याला देण्यात येतात आणि या शब्दामध्ये एक शब्द आपण काढलेला असतो आणि तो शब्द टाकून आपल्याला अर्थपूर्ण शब्द इथून तयार करायचा असतो, ठीक आहे। इथे बघायचं पहिला शब्द आपण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा, त्यानंतर 2, 3 आणि 4 इथे आपण बघू शकतो की एक एक प्रत्येकामधील एक एक शब्द इथे काढलेला आहे आणि यामध्ये अर्थपूर्ण शब्द टाकून अशा प्रकारे आपले शब्द तयार होतील। तर आपण यांचे आन्सर बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर प्रश्नपत्रिका जर पूर्ण प्रश्न वाचले आणि त्याचे उत्तरही वाचले तर आपला व्हिडिओ हा खूपच लांब आणि कंटाळवाणा होईल। त्यामुळे आपण यामध्ये जास्तीत जास्त उत्तरे बघण्यावर आपण यामध्ये लक्ष देऊया आणि आपला जो वेळ आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण यामध्ये उत्तरे हे पटापटामध्ये बघत जाऊया, ठीक आहे। सर्वात पहिलं बघायचं आहे तर यामध्ये आपण ई टाकायचं आहे। आपण जर यामध्ये यूज केला तर ई पासून काय होतो CHECK असा हा शब्द आपला तयार होणार आहे। यानंतर सेकंड यामध्ये आपण ओ यूज करायचा आहे। जर आपण यामध्ये ओ जर वापरला तर ओ वापरल्याच्यानंतर GROUP ग्रुप आपला हा शब्द तयार होईल। त्यानंतर इथे सेकंड थर्ड यामध्ये काय वापरायचं, आपण इथे आपण ओ हा यूज करायचा आहे। आपण इथे ओ वापरला तर COUNT काउंट, त्यानंतर ROYAL म्हणजेच रॉयल आणि आपण इथे काय तर ए वापरला आहे। तर इथे EOO आणि ए अशा प्रकारे आपण चारही शब्द वापरून इथे चेक, ग्रुप, काउंट आणि रॉयल अशा प्रकारे शब्द इथे तयार केलेले आहेत। यानंतर यामध्ये बी बघायचं आहे, पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजेच आपल्या इथे जे शब्द देण्यात आलेले आहे तर या शब्दांना आपल्याला क्रमबद्ध म्हणजे A to Z या क्रमाने आपल्या इथे अरेंज करायचे आहेत। हो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे आणि PDFही जर हवी असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये बघायचं आहे स्मॉल फाउंड लेक सेंटर, इथे आपल्या इथे 4 शब्द देण्यात आलेले आहे, स्मॉल फाउंड लेक आणि सेंटर, तर यांना अशा प्रकारे आपण इथे अरेंज करायचं आहे। पहिलं बघायचं आहे सेंटर, सेकंड फाउंड, थर्ड लेक अँड फोर्थ स्मॉल। त्यानंतर बी ट्रूप, टॅलेंट, टाय आणि टार्गेट अशा प्रकारे 4 शब्द दिलेले आहे आणि यांना अरेंज कसे करायचे अल्फाबेटिकलमध्ये, तर टॅलेंट, टार्गेट, टाय आणि ट्रूप अशा प्रकारे यांना आपण अरेंज करायचे आहेत। यानंतर त्यामध्ये थर्ड बघायचे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे आपल्या इथे योग्य विरामचिन्ह इथे वापरायचे आहेत। तर योग्य इथे सर्वात पहिलं आपण वाक्य बघूया, नो देअर इजंट एनी वन लाईक दॅट शी सेड। यामध्ये याचा आन्सर अशा प्रकारे येईल, नो देअर इजंट एनी वन लाईक दॅट शी सेड। तर ते आपण योग्य विरामचिन्ह आपण इथे बघू शकतो, जे आपल्या इथे योग्य विरामचिन्ह दिसत आहे तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि व्यवस्थितपणे इथे जे योग्य विरामचिन्ह आपण आलेले तर ते आपण इथे पाहायचे आहे। त्यानंतर इथे बी पाहायचं आहे, व्हॉट डज सेड कमल किशोर, ते इथे बघायचं आहे। अशा प्रकारे योग्य विरामचिन्ह इथे वापरलेले आहेत आणि व्हिडिओ आपण पॉज करून बघून घ्यायचं व्यवस्थितपणे। यानंतर यामध्ये 4 बघायचं आहे, मेक अ फॉरवर्ड मिनिमम 3 लेटर ऑफ इच युसिंग लेटर इन द वर्ड ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजेच आपला इथे जो अर्बनायझेशन वर्ड हा दिलेला आहे तर या अर्बनायझेशन वर्डपासून आपल्याला कमीत कमी 3 अक्षरे शब्द इथे तयार करायचे आहेत। तर ते किती शब्द तयार करायचे आहेत, असे 4 शब्द आपल्याला इथे तयार करायचे आहे। तर अर्बनायझेशन यापासून कोणते शब्द तयार होतील, तर नेशन, सेकंड बर्न, थर्ड बॅन आणि फोर्थ अर्बन। तर नेशन, बर्न, बॅन आणि अर्बन अशा प्रकारे आपल्या इथे 4 शब्द तयार होतील। यानंतर थर्ड बघायचं आहे, राईट द रिलेटेड वर्ड ॲज अ शोन इन अ एक्झाम्पल, इथे बघायचं आहे ब्लँकेट, जे आपल्या इथे ब्लँकेट हा जो शब्द दिला आहे तर ब्लँकेट शब्दासोबत रिलेटेड वर्ड आपल्या इथे सांगायचे आहेत। त्यामुळे सर्वात पहिला शब्द काय येईल, तर वेट हा शब्द इथे पहिला शब्द येणार आहे, म्हणजे हा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि याचे उत्तर अशा प्रकारे याचे उत्तर इथे असणार आहे, वॉर्म, उलन, वेलवेट आणि विंटर। यानंतर नेक्स्ट बघायचं आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ अ नाऊन ॲड अ फॉरवर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ अ प्रिवियस वर्ड, म्हणजे ते नाऊनने सुरुवात नाऊन येथे आपल्याला लिहायचं आहे आणि नाऊन कसे लिहायचे, तर पहिल्या शब्दाचा शेवटच्या अक्षरापासून जे वर्ड सुरू होतील तर अशा इथे आपल्याला 4 शब्द लिहायचे आहेत आणि ते शब्द नाऊन असायला हवेत। इथे बघायचं आहे नेक, के पासून केटल, एलिफंट, टो आणि स्टॅच्यू अशा प्रकारे शब्द आपल्या इथे झालेले आहेत।
यानंतर बी डू ॲज अ डायरेक्ट, एकूण दोन गुणांसाठी. फर्स्ट अटेम्प्ट यांनी वन. ए मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युसिंग पॅरास, म्हणजेच टू बिलॉंग टू हे जे आपलं इथे वाक्य दिलं आहे, तर हे वाक्य वापरून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. इथे बघायचं आहे, डज दिस हाऊस बिलॉंग टू यू, डज दिस हाऊस बिलॉंग टू यू, अशा प्रकारे अगदी योग्य वाक्य आपण इथे तयार केलेलं आहे. यानंतर यामध्ये बी बघायचं आहे, ॲड अ कॉल्स, त्यामध्ये टू द फॉलोइंग सेंटेन्स अँड एक्सपँड इट अ मिनिंगफुली. आय डोंट नो, तर आय डोंट नो हे वाक्य वापरून आपल्या इथे असं संपूर्ण प्रकारे वाक्य इथे तयार करायचं आहे. यानंतर प्रेफिक्स आणि सफिक्स वापरून आपल्याला नवीन शब्द यापासून बनवायचे आहे. पहिला शब्द आपण बघायचं आहे पॉसिबल, तर पॉसिबलपासून कोणता शब्द होईल आन्सर इम्पॉसिबल, आणि सेकंड लक्की, लक्कीपासून होईल आपला अनलक्की शब्द तयार. यानंतर बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युसिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड, फर्स्ट पॉसिबल अँड सेकंड लक्की. तर आपल्याला पॉसिबल आणि लक्की या दोन वाक्यांपासून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायची आहे. तर आपण इथे बघू शकतो की आपल्या इथे दोन वाक्य लिहून दिले, तरी वाक्य आपण व्यवस्थितपणे वाचायचं आहे. ठीक आहे, इथे दोघे जे वाक्य दिलेत ते अशा प्रकारे आपण वाक्य तयार करू शकतो. यानंतर इथे आपला सुरू होतो सेक्शन नंबर सेकंड. सेक्शन नंबर सेकंड यामध्ये टेक्स्चुअल पॅसेज आणि एकूण 20 गुणांसाठी आपल्याला हा पॅसेज विचारण्यात येईल. टेक्स्चुअल पॅसेज यामध्ये बघायचं, क्वेश्चन नंबर सेकंड ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी, एकूण 10 गुणांसाठी. ज्या आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटी आपण व्यवस्थितपणे इथे सोडवायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे काय दिलेलं आहे, राईट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द स्टेटमेंट, म्हणजे आपल्या इथे खाली जे चार स्टेटमेंट दिले आहे, तर त्या चार स्टेटमेंटसोबत आपण ॲग्री आहोत की डिसॲग्री आहोत ते आपल्याला इथे सांगायचं आहे, आणि ते कशाच्या आधारे सांगायचे. जो आपल्या इथे पॅराग्राफ दिलेला आहे, तर त्या पॅराग्राफच्या आधारे आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थितपणे आपल्या इथे बघायचं चारही स्टेटमेंट आपण वाचून घ्यायचे आहे, आणि त्याची उत्तरे आपण सर्वात पहिले पॅसेज बघूया, आणि पॅसेजनंतर त्यांची उत्तरे बघूया की आपण ॲग्री आहोत किंवा डिसॲग्री आहोत. जो आपल्या इथे पॅसेज दिलेला आहे, तर तो पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचं आहे. पॅसेजचं इथे पाहिजे आपल्याला जो पॅसेज दिलेला आहे, त्याचं व्यवस्थितपणे आपण इथे वाचन करून घ्यायचं आहे संपूर्ण पॅसेज. आणि संपूर्ण पॅसेज वाचल्यानंतर जे यामध्ये फर्स्ट जे आपल्याला इथे विचारलेलं होतं, त्याचा आन्सर काय असणार आहे, तर डिसॲग्री, सेकंड ॲग्री, थर्ड डिसॲग्री अँड फोर्थ अग्री, अशा प्रकारे त्याचे इथे आन्सर असणार आहेत. यानंतर यामध्ये सेकंड ए टू कम्प्लीट द फॉलोइंग वेब, जे आपल्या जिथे वेब डायग्राम दिलेला आहे, तर हा वेब डायग्राम आपल्याला काय करायचा, तर कम्प्लीट इथे करायचा आहे. टू व्हॅल्यू एसेट फॉर अ सेटिंग गोल, तर अशा प्रकारे इथे दोन याचे उत्तरे इथे असणार आहेत, ते आपण व्यवस्थितपणे इथे वाचायचे आहेत. त्यानंतर राईट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग, तर यामध्ये सक्सेस आणि नेचर यांचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लिहायचे आहेत, तर सक्सेस येईल सक्सेसफुल आणि नेचरचं येईल नॅचरल, अशा प्रकारे यांचे ऑब्जेक्ट इथे असतील. यानंतर यामध्ये ए फोर बघायचे, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, तर इथे नॉट ओनली बट ऑल्सो वापरून आपलं जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य ते कम्प्लीट करायचं आहे. दे नॉट ओनली हॅव टू हॅव द स्किल बट ऑल्सो द विल, अशा प्रकारचे योग्य वाक्य तयार होईल. यानंतर वी शॉल नॉट अचीव अवर गोल, करेक्ट चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, तर क्वेश्चन टॅग ते व्यवस्थितपणे वापरायचं आहे, आणि याचं उत्तर काय येणार आहे, तर याचं शॉल वी, शॉल वी याचं उत्तर येईल. यानंतर ए फाईव, ए फाईव यामध्ये बघूया आपण, राईट एनी वन ऑफ द गोल अँड वॉट डू यू अचीव इट, तर आपण कोणत्या एका गोलविषयी आपल्याला स्वतःच इथे सहमत लिहायचं आहे. आपल्या इथे जो पॅराग्राफ दिला तरी याचं उत्तर व्यवस्थितपणे बघायचं आहे. जर आपल्याला वाटलं तर आपण असं उत्तर लिहू शकतो, किंवा याच्या व्यतिरिक्तही आपण दुसरं उत्तर यामध्ये ॲड करू शकतो. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, त्यामध्ये बी बघायचं आहे, म्हणजेच आपला इथे नवीन पॅसेज आहे. ठीक आहे, तर नवीन पॅसेजमध्ये बघायचं आहे, तर आन्सर इन द फॉलोइंग इन वर्ड वन टू वर्ड, म्हणजेच आपल्या इथे खाली जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, एक दोन तीन आणि चार जे आपल्या इथे प्रश्न विचारले आहेत, तर त्या चारही प्रश्नांचे उत्तर आपल्याला एक किंवा दोन शब्दामध्ये द्यायचे आहेत, आणि ते कशाच्या आधारे द्यायचे, तर पॅराग्राफच्या आधारे आपल्या इथे यांचे उत्तरे लिहायचे आहे. ठीक आहे, त्यापूर्वी आपण काय होतं, सर्वात पहिले आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे, आणि आपला जो इथे पॅराग्राफ दिलेला आहे, तर तो पॅराग्राफ व्यवस्थितपणे वाचायचा आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन दिस ॲडव्हर्टाइजमेंट, अशा प्रकारे इथे आपला जो पॅराग्राफ दिलेला आहे, तो व्यवस्थितपणे आपण इथे वाचायचा आहे, आणि त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे आपण इथे एक ते दोन शब्दामध्ये लिहायचे आहेत. जसं सर्वात पहिला प्रश्न उत्तर येईल त्याचं काय, तर बेगर, त्यानंतर फाईव्ह इयर, थर्ड बेगर अँड फोर्थ लेफ्ट ओर, अशा प्रकारची उत्तरे असणार आहेत. आपण पुन्हा यामध्ये प्रश्न व्यवस्थितपणे बघायचे आणि त्यांची उत्तरे इथे बघायची आहेत. इथे चारही प्रश्न दिले आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ, आणि त्यांची उत्तरे आपण इथे बघायची. बेगर, फाईव्ह इयर, बेगर आणि लेफ्ट ओर, अशा प्रकारे यांची उत्तरे आहेत आपल्याला. यानंतर बी टू डिस्क्राईब हाऊ द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर एन्जॉय द रेन, तर बेगर आणि त्याची ग्रँड डॉटर कशाप्रकारे रेन हा एन्जॉय करत होती, आपल्या कशा तर उत्तराच्या आधारे आहे, ते आपण उत्तरही लिहायचे. तर पण याचं उत्तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथे असणार आहे,
व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण उत्तर आपण इथे वाचून घ्यायचं आहे. यानंतर मध्ये बघायचं आहे बी थ्री, राईट द एंटोनम्स ऑफ द फॉलोइंग, म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. त्यामुळे सर्वात पहिलं ऑप्टिमिस्ट याचा विरुद्धार्थी शब्द काय तर पेसिमिस्ट, आणि सेकंड अनहॅपी याचा विरुद्धार्थी शब्द काय तर हॅप्पी. ऑप्टिमिस्ट, पेसिमिस्ट आणि अनहॅप्पी तर हॅप्पी अशा प्रकारचे शब्द असणार आहेत. यानंतर बी फोर, डू ॲज अ डायरेक्ट, यामध्ये शी कुड सी इट, यामध्ये एबल टू वापरायचं आहे आणि हे वाक्य पुन्हा लिहायचं. शी वॉज एबल टू सी इट, शी वॉज एबल टू सी इट. आणि यानंतर सेकंड, आय यूज टू गिव माय लेफ्ट ओवर टू दिस बेगर एव्हरी डे, यामध्ये उड हा शब्द वापरायचा आहे आणि वाक्य आपल्या इथे पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे वाक्य आपल्या इथे लिहायचं आहे संपूर्ण. यानंतर बघायचं आहे बी फाईव, बी फाईव यामध्ये काय तर हू इज युअर रोल मॉडल अँड वाय, तर आपलं रोल मॉडल यामध्ये कोण आहे तर ते आपल्याला इथे सांगायचं आहे आणि ते का आहे ते आपल्याला विचारायचं आहे. मित्रांनो आपल्याला इथे स्वमताचा प्रश्न आहे, ठीक आहे. इथे आपल्या इथे जे वाक्य दिले त्यामध्ये काय तर ग्रँडफादर यांचे रोल मॉडल आहेत, तर आपले रोल मॉडल कोण आहेत तर आपण ते स्वतःच्या मनाने इथे सांगायचं आहेत. कशाप्रकारे आपले रोल मॉडल कोण असेल किंवा आपल्या इथे जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते उत्तर आपण इथे लिहू शकतो. यानंतर आपला सुरू होतो सेक्शन नंबर थर्ड. सेक्शन नंबर थर्ड यामध्ये बघायचं आपल्याला पोएट्री हा विभाग दिलेला आहे. तर पोएट्री विभाग एकूण 10 गुणांसाठी आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर थर्ड ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी, जो आपल्याला खाली यामध्ये जो पोएट दिलेला आहे तर त्या पोएट आपल्याला वाचायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. सर्वात पहिलं ए वन, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, जे आपल्या खाली येथे वाक्य देण्यात आलेले आहेत तर ते वाक्य चूक आहेत किंवा बरोबर आहेत ते आपल्याला इथे सांगायचे आहेत एकूण 2 गुणांसाठी. यामध्ये आपण व्हिडिओ व्यवस्थितपणे पॉज करायचा आहे आणि आपल्या या चारही जे वाक्य इथे दिलेले आहेत तर ते वाक्य आपण इथे वाचून घ्यायचे आहेत. आणि त्या चारही वाक्यांमधून चुकीचे वाक्य कोणते आणि बरोबर वाक्य कोणते हे आपण इथे सांगायचं आहे. इथे पाहिजे यानंतर आपल्या ही जी कविता दिली आहेत ओ मूनलाईट गिव मी अ मूनलाईट, तर ही कविता आपण व्यवस्थितपणे वाचायची. आणि यामध्ये वरील प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारे असणार आहेत की पहिलं वाक्य काय तर पहिलं वाक्य काय फेल्स आहे, त्यानंतर सेकंड ट्रू, त्यानंतर थर्ड ट्रू अँड फोर्थ फेल्स. म्हणजे इथे आपण बघू शकतो फर्स्ट वाक्य आपल्याला इथे फेल्स देण्यात आलं आहे, त्यानंतर सेकंड ट्रू, थर्ड फेल्स आणि फोर्थ ट्रू, अशा प्रकारांची उत्तरे आपल्याला इथे दिलेले आहेत. यानंतर सेकंड कम्प्लीट द वेब डायग्राम, आपला जो इथे वेब डायग्राम दिलेला आहे तर तो वेब डायग्राम आपल्या इथे कम्प्लीट करायचा आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या याची उत्तरे लिहायची आहे. त्यानंतर ए थ्री, नेम ऑफ अ फिगर स्पीच, तर इथे फिगर स्पीच लिहायचं आहे ओ मूनलाईट गिव मी अ मूनलाईट. इलेक्ट्रिशियन द साउंड ऑफ एम हॅज बीन रिपीटेड. यानंतर ॲप्रिसिएशन लिहायचं आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, जी कविता आपल्याला दिलेली त्या कवितेचं इथे ॲप्रिसिएशन आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. व्यवस्थितपणे कविता वाचायची. त्यानंतर कवितेचं इथे सर्वात पहिले काय लिहायचं आपल्याला टायटल लिहायचं, त्यानंतर नेम ऑफ पोएट द्यायचं आहे, राईम स्कीम द्यायची आणि फिगर ऑफ स्पीच आपल्या इथे लिहायचं आहे. व्यवस्थितपणे संपूर्ण उत्तर आपण इथे बघायचं आहे. टायटल पोएटचं नाव लिहायचं आहे, राईम स्कीम आपण इथे बघायची, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच बघायची, यामधील सेंट्रल थीम काय ते आपण इथे पाहायचं आहे. त्यानंतर सेक्शन नंबर फोर्थ नॉन टेक्स्टुअल पॅसेज एकूण 15 गुणांसाठी, यामध्ये रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी करायच्यात. आपल्याला इथे ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या, म्हणजे आपल्याला हा पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि त्याच्या आधारे वरील सेंटेन्स हे कम्प्लीट करायचे आहेत. इथे पाहिजे यांचे उत्तर अशा प्रकारे असणार आहे. फिमेल स्पॅरो ले फोर टू सिक्स इग ॲट अ टाईम, यानंतर खाली जे आपल्या इथे शब्द दिले तरी इथे रिकाम्या जागा आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण करून दिलेले आहेत, त्या आपण व्यवस्थितपणे वाचायचे आहेत. इथे बघायचं आहे टू ग्रास अँड प्लांट फायबर, त्यानंतर व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट, यानंतर हाऊ डू स्पॅरो टेक बात, तर स्पॅरो हे कशाप्रकारे आंघोळ करतात ते आपल्याला सांगायचं आहे. यानंतर यामध्ये बघायचं आहे तर सॉन्ग, सॉन्ग कसं आहे, वॉटर कसं आहे, बर्ड कसं आहे आणि स्पाईस कसं आहे, तर ब्युटिफुल सॉन्ग, शॅलो वॉटर, स्मॉल बर्ड अँड डिफरंट स्पीसीस. यानंतर डू ॲज अ डायरेक्ट, यापर या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे बघायचं डू ॲज अ डायरेक्ट अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. यानंतर स्वमताचा प्रश्न आहे, तर स्वमताचा प्रश्न व्यवस्थितपणे आपण वाचून घ्यायचा आहे. यानंतर समरी रायटिंग, आपण जो वर पॅसेज बघितला तर त्या पॅसेजचं आपल्याला समरी रायटिंग करायचं आहे आणि त्याला टायटल आहे आपण इथे द्यायचं आहे. तर अशा प्रकारचं समरी रायटिंग इथे येईल, संपूर्ण समरी रायटिंग अशा प्रकारे आपला येणार आहे. यानंतर नेक्स्ट सेक्शन नंबर फाईव्ह रायटिंग स्किल, तर रायटिंग स्किल यामध्ये आपल्याला लेटर यायचं, यामध्ये दोन प्रकारचे लेटर असतात, एक फॉर्मल आणि इनफॉर्मल. यामध्ये जॉईंट समर कॅम्प याविषयी आपल्याला लेटर लिहायचं, त्यामध्ये सर्वात पहिले इनफॉर्मल लेटर आपण अशा प्रकारे लिहायचं आहे, बघायचं आहे इथे डिअर आहना, ठीक आहे. त्यानंतर फॉर्मल लेटर आपण अशा प्रकारे संपूर्ण लेटर लिहायचं आहे. यानंतर बी टू, यामध्ये डायलॉग रायटिंग, तर इथे आपल्याला अशा प्रकारे डायलॉग रायटिंग ते कम्प्लीट करायचे आहे.
ठीक आहे, यानंतर सेकंड यामध्ये बी दिले तर इथे ही ही जी नवीन डायलॉग राईटिंग आहे तर ही दुसरा यामध्ये प्रश्न आणि ही डायलॉग आहे आपल्याला कम्प्लीट करायची आहे. त्यानंतर ड्राफ्टिंग स्पीच हे बघायचं, अशा प्रकारे आपल्याला इथे ड्राफ्टिंग स्पीच तयार करायचं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर त्यामध्ये आपला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कशाचे लिहायचे, तर विलेज लाईफ याच्या ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस याविषयी आपल्याला संपूर्ण इथे पॅराग्राफ इथे लिहायचा आहे. नॉन वर्बल टू वर्बल तर यामध्ये आपला जो पॅसेज देण्यात आलेला आहे तर या पॅसेजमध्ये इथे जो खाली जे तक्ता येतील रिकामा स्थान पूर्ण करायचे आहेत आणि याचे उत्तर अशा प्रकारे येतील बघायचे, अशा प्रकारचे उत्तर आपण लिहू शकतो. यानंतर न्यूज रिपोर्टिंग करायचे तर टायगर वॉज फाउंड इन अ सिव्हिल एरिया, अशा प्रकारे आपण न्यूज रायटिंग याची लिहायची आहे. यानंतर रॅबिट अँड द टॉर्टोइस यांची कथा आपल्याला पूर्ण करायची आहे. यानंतर सिक्स स्किल डेव्हलपमेंट तर यामध्ये आपल्या जे इथे शब्द दिले आहेत तर यांना मग इंग्लिशमध्ये शब्द तर यांना मराठीमध्ये आपला ट्रान्सलेट करायचा आहे. तर भिकारी, धैर्य, नियम, निष्ठा, प्रतिक्रिया, खोडकरपणा, खटाळपणा अशा प्रकारे हे शब्द आपले तयार होतील. यानंतर यामध्ये बघायचं सेकंड त्यामध्ये जे वाक्य दिले आहेत तर ते वाक्य आपल्या इथे कम्प्लीट करायचे आहेत व्यवस्थितपणे. यानंतर सी ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इनटू युअर मीडियम ऑफ अ इंस्ट्रक्शन, तर सांगितल्यावर आपल्या इथे मॅन इज अ स्लेव ऑफ अ हॅबिट्स तर माणूस स्वतःच्या सवयींचा गुलाम असतो. त्यानंतर सेकंड मॅट इज अ राईट बळी तो कानपिणी, अशा प्रकारे आपल्या म्हणींचा अर्थ इथे मराठीमध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मी आपल्याला एम दिलं आहे की यामध्ये 500 लाईक झाल्याच्या नंतर मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यासाठी आपलं थँक्यू व्हिडिओ बघितल्यासाठी.